उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं गेली 19 वर्ष नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ॲडव्होकेट मनोज भोजे या स्थानिक नगरसेवक आहेत या विभागाचे, त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमधून या सगळ्याचं आयोजन केलं जात आहे. पाहूयात यात नवी मुंबई आवाजने या संदर्भातला घेतलेला एक विशेष आढावा. गेली 19 वर्ष उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. 19व्या वर्षात मंडळाने स्वच्छतेविषयीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या नवरात्र उत्सवात सगळेच हिरिरीने आपला सहभाग नोंदवताना दिसत आहेत. स्थानिक नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या प्रयत्नांतून या मंडळाने आजवर एवढी मोठी कामगिरी बजावली आहे. उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे आमचं 19 वर्षापासून कार्यरत आहे. 19 वर्षापूर्वी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे फिक्स जागा नव्हती, त्यामुळे आम्ही या नवीन पुणे सेक्टर 15 परिसरामध्ये जशी मोकळी जागा मिळेल तसं आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत होतो. उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे विविध उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात, त्यापैकी हा नवरात्रीचा 9 कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे भक्तिभावाने आणि ब्राह्मण 3 आता आहेत मूर्तीपूजा करून अगदी सोयरामध्ये सर्व काही प्रकारे केलं जातं. हे 9 कार्यक्रम असतो, मूर्तीची स्थापना, त्यानंतर विविध सांस्कृतिक कलाक्रीडा कलेचे कार्यक्रम, वेशभूषेचे कार्यक्रम. आजचा भोंडला हा कार्यक्रम आहे, त्यासाठी चेंबूरवरून एक महिलांची टीम आलेली आहे आणि ती हा सगळा भोंडला अरेंज करते. त्याचप्रमाणे दररोज एक पैठणी आणि एक गोल्ड कॉईन असं सर्व चिठ्ठ्यांद्वारे म्हणजे आपण त्याला ड्रॉ सिस्टीमने बक्षीस दिले जातात. त्याचबरोबर रोज जवळजवळ रोजची लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत एक 20-25 बक्षीसं वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या याच्याप्रमाणे काढली जातात, जे चांगले उत्तम प्रकारे गरबारास डान्स करत असतात त्यांच्यासाठी. आणि आजचा भोंडल्याचा कार्यक्रम आहे, उद्या नवचंडी होम आणि बालिका कन्यापूजन असा जो एक कार्यक्रम भक्तिभावाने पूजला जातो, बरेचसे लोक इथे हजर असतात. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, दसऱ्याच्या दिवशी देवीची आपण विधिवत हे करत असतो, विसर्जन करत असतो आणि मिरवणुकीने जवळजवळ 4-4.5 तासाची मिरवणूक असते आणि खूप भक्तिभावाने त्याचं विसर्जन केलं जातं. त्यावेळीसुद्धा महाप्रसादाचा विसर्जनानंतर कार्यक्रम असतो आणि खूप लोकांचं प्रोत्साहन आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा केला जातो. विशेष म्हणजे आमच्या नवरात्र उत्सवामध्ये उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रिया मंडळामध्ये या जो एक 4-5 सेक्टरमधल्या 90% महिला इथे ह्या कार्यक्रमात महिला आणि मुली या उत्सवात उत्सव साजरा करत असतात. आणि रात्री
वेळ उशीर झाला तरी सुद्धा मैदानात मांडी घालून बसून सगळा कार्यक्रम संपेपर्यंत सहकार्य करत असतात. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो. यावेळी कोणता सामाजिक संदेश या मंडळाच्या माध्यमातून देण्यात येतो? यावेळेस आम्ही एक विशेष म्हणजे प्लास्टिक मुक्त पनवेल आणि जे आत्ता सध्या तुम्ही कचऱ्याची जी समस्या मोठी सगळीकडे म्हणजे भीतीदायक प्रकारे पसरलेली आहे ती म्हणजे ओला कचरा सुका कचरा याचं वर्गीकरण कसं करा या संदर्भात काही पोस्टर्स आम्ही लावलेले आहेत आणि अनाऊन्ससुद्धा त्या संदर्भात करत असतो की स्वच्छता अभियानाअंतर्गत आणि आमच्या मोदीजींना जे अपेक्षित आहे अपेक्षित स्वच्छ भारत अशा प्रकारे मोदीजी फडणवीस साहेब आणि आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शना प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या स्वच्छतेचा कार्यक्रम राबवत असतो आणि तो आम्ही संदेश सध्या यांच्या मार्फत पोहोचवतो. गुरुवारी या मंडळात हळदी कुंकू आणि भोंडल्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मातोश्री तसेच पत्नी वर्षा ठाकूर या देखील आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि नवी मुंबई आवाजला आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. भरपूर उपस्थिती आणि उत्साह पाहून खूप चांगलं वाटतं आणि त्यांनी अशा प्रकारे प्रोग्राम ठेवल्यामुळे महिलांना त्यांचे कलागुण सादर करण्याची विशेष संधी मिळते असं मला वाटतं. अधिक महिलांना एकत्र येऊन त्यांचे काही विचार व्यक्त करण्याची संधी मिळते ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे असंच वातावरण एकीचं वातावरण पुढे कायम राहावं असं मला वाटतं. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिलांची गर्दी पाहायला मिळाली. हळदी कुंकूचं वाहन देऊन मनोज भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी ॲडव्होकेट प्रीती भुजबळ यांनी महिलांचं स्वागत करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरवर्षी आमच्याकडे सगळ्या बायका उत्साहाने येतात आणि सगळ्या दांड्याला पण खेळतात आणि कार्यक्रमाला पण भोडल्याचे कारण छान म्हणजे एन्जॉय करतात आणि हळदी कुंकू पण छान व्यवस्थित होतं म्हणजे दरवर्षी पण यावर्षी पण भरपूर आता पाऊस पडतोय तरी सगळ्या बायका थांबल्यात उत्साहाने. छान वाटतं की चला आपल्या म्हणजे आपल्या मंडळाला एवढं सगळं कॉपी करतात बायका की सगळ्या आवडीने येतात आणि त्यांना आपल्याबद्दल काहीतरी चांगलं वाटतं म्हणून त्या येतात आवडीने आणि आम्हालाही आवडतं लोकांसाठी सगळं करायला असं म्हणजे काय मंडळाचे आपल्या मुलांना पण सगळ्यांचं आणि आमचे सुभाषदा यांना सगळ्यांचं वय सगळ्यांसाठी करत माझ्या मिस्टरांनी आवड आहे किंवा समाजासाठी काहीतरी करत राहायचं आणि आपल्याला लोक चांगले हे करतात म्हणजे कोऑपरेट करतात लोक पण लोकांनाही प्रेम किंवा हे आहे म्हणजे की महत्वाचं. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोड सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.